कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांची जामखेड जिल्हा अहमदनगर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी विजय बोरुडे यांची कोपरगावचे नूतन तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली असून आज मंगळवार दिनांक 21 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 1 वाजता कोपरगावचे नूतन तहसीलदार विजय बोरुडे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. तहसीलदार विजय बोरुडे हे गेल्या 17 वर्षांपासून महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सेवेत असून 2004 ते 2009 पर्यंत ते नायब तहसीलदार या पदावर कार्यरत होते. 2009 पासून त्यांची तहसीलदार या पदावर बढती होऊन त्यांनी याआधी तालुका मोहाडी, जिल्हा भंडारदरा, नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर, गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात आपली सेवा दिली असून आज रोजी त्यांनी कोपरगाव तालुक्यात तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारला आहे. नूतन तहसीलदार विजय बोरुडे हे आता कोपरगाव तालुक्यातील प्रश्न कसे हाताळतात हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.